गुड मॉर्निंग डियर स्टुडंट टुडे वी आर गोइंग टू लर्न सब्जेक्ट मॅथ्स चॅप्टर सिक्स बार ग्राफ ओके सो लीट स्टार्ट द न्यू लेसन बार ग्राफ आता इथे तुम्हाला एक पिक्चर दिसतंय त्याच्या बाजूला प्रश्न दिसत आहे ऑब्झर्व द पिक्चर अलॉग साइड पहिला प्रश्न आहे टू विच स्पोर्ट इज द डाटा रिलेटेड आता पिक्चर बघितल्या तुमच्या पटकन लक्षात येईल इंडिया दिसते श्रीलंका दिसते म्हणजे नक्कीच मॅचशी रिलेटेड आहे तर कोणत्या स्पोर्टशी रिलेटेड आहे क्रिकेट हाऊ मेनी थिंग्स डज द पिक्चर टेल्स अस अबाउट आपल्याला या पिक्चर मधून कोणकोणत्या गोष्टी लक्षात येत आहे देर इज अ टी ट्वेंटी मॅच बिटवीन द इंडिया अँड श्रीलंका ओके विच शेप हॅज बीन युज इन द पिक्चर टू रिप्रेझेंट रन आता इथे रन शो करण्यासाठी कोणता शेप तुम्हाला दिसतो आहे इथे कोणता शेप दिसत आहे बघा रन शो करण्यासाठी हा कोणता शेप आहे दॅट इज अ बार पर बरोबर म्हणून आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे बार ग्राफ देन द नेक्स्ट आता फिफ्थ स्टँडर्ड मध्ये तुम्ही पिक्टोग्राफ शिकलेले आहे ओके पहा आता अ पिक्टोग्राफ ऑफ ऑफ द टाईप अँड नंबर ऑफ व्हेकल इन अ टाउन इज गिव्हन बिलो टेकिंग वन पिक्चर इज इक्वल टू फाईव्ह व्हेकल्स एक पिक्चर म्हणजे किती व्हेकल्स आहे पाच राईट देअर नंबर इन द पिक्टोग्राफ पिक्टोग्राफ मध्ये आपल्याला त्याचे काय लिहायचे नंबर लिहायचे आहे ओके मग आता बायसिकल दिसते एकूण बायसिकल किती एक दोन तीन चार पाच सहा एक पिक्चर म्हणजे किती व्हेकल दॅट इज अ फाईव्ह व्हेकल बरोबर मग फायव्ह मल्टीप्लाइड बाय किती सिक्स म्हणजे आपण इथे नंबर नंबर लिहिताना किती लिहू थर्टी ओके आता मोटरसायकल बघा वन पिक्चर इज इक्वल टू फाईव्ह व्हेकल एक आहे किती वन टू थ्री फोर फाईव्ह 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 जा ट्वेंटी फाईव्ह म्हणजे ट्वेंटी फाईव्ह हे आपलं झालेलं आहे मागच्या वर्षी आता ऑटो रिक्षा एकच आहे वन पिक्चर इज इक्वल टू फाईव्ह व्हेकल म्हणजे याला आपण किती घेऊ कि फक्त फाईव्ह आणि बुलक कार्ड किती आहे वन टू थ्री वन पिक्चर इज इक्वल टू फाईव्ह व्हीकल म्हणजे दॅट इज फाइव्ह थ्री जा फिफ्टीन ओके आता नेक्स्ट पेज बघा नेक्स्ट पेज नेक्स्ट पेज मध्ये दिलेला आहे बघा तुमच्या ग्राफ पेपर आता ग्राफ पेपर कसा असतो मी तुम्हाला सांगणार आहे इथे तर दाखवलेलंच आहे वादच नाही तुमच्याही पुस्तकात आहे पण आता ग्राफ पेपर कसा असतो बघा आता याला म्हणतात बेटा ग्राफ पेपर ओके okay? आता या ग्राफ पेपरच्या बॉटम साइडला अगदी खाली ओके बॉटम साइडला खाली एक हॉरिझंटल हॉरिझंटल म्हणजे काय आडवी बघा मी स्केल दिसून राहिली आहे तुम्हाला हॉरिझंटल म्हणजे आडवी लाईन काढायची काढली बरोबर ऍट द बेस आता ही जी लाईन काढली आहे याला नाव द्यायचं एक्स दिसून राहिलाय तुम्हाला एक्स एक्सिस हॉरिजंटल आहे ती एक्स एक्सिस बरोबर आणि जी व्हर्टिकल काढू आपण बघा तुम्हाला व्हर्टिकल दिसते ही मी रेश काढलेली बरोबर ही जी, जी व्हर्टिकल रेश आहे वरती काढलेली याला आपण काय नाव देऊ वाय एक्सिस ओके आता या दोघांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला काय म्हणू आपण ओ इथ पण टाल सगळ्यांच्या लक्षात हा ग्राफ पेपर आहे याच्या हॉरिझेंटल साइडनी नेहमी कोणती एक्सिस काढायची असते बेस साईडनी एक्स एक्सिस म्हणजे जी हॉरिझेंटल आडवी असते आणि जी व्हर्टिकल असते उभी त्याला आपण काय म्हणतो वाय एक्सिस विच मीट ऍट अ पॉइंट इंटरसेक्शन दॅट वी कॉल्ड एज अ ओ ओके आता पुढे बघा आता तुमच्या पुस्तकामध्ये प्रॅक्टिस सेट एटीन दिलेला आहे प्रॅक्टिस सेट एटीन मध्ये द बार ग्राफ शो द मॅक्सिमम टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस इन डिफरंट सिटीज ऑन अ सर्टन डे इन अ फेब्रुवारी ऑबझर्व द ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन आता हा ग्राफ ऑलरेडी काढून दाखवलेला आहे आपल्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे वॉट डाटा इज शोन ऑन द व्हर्टिकल अँड हॉरिझेंटल लाईन आता पहिले तर व्हर्टिकल म्हणजे काय उभी उभ्या रेषेवर कोणता डाटा दिलेला आहे टेम्परेचर आणि हॉरिझंटल म्हणजे काय आडवी आडव्या डाटावर काय आडवी जी रेष आहे त्या आडवी रेषेवर हॉरिजेंटल लाईनवर कोणता टाटा दिलेला आहे नेम ऑफ सिटीज शहरांचे नाव पाचगणी पुणे चंद्रपूर माथेरान आणि नाशिक हे काय नेम ऑफ सिटीज सेकंड क्वेश्चन विच सिटी हॅड द हायेस्ट टेम्परेचर आता तुमच्या लक्षात येऊन राहिला यापैकी कोणत्या सिटीचं टेम्परेचर सगळ्यात हायेस्ट आहे जर तुम्ही केअरफुली लक्ष दिलं तर हा बार ग्राफ बघा हा बार सगळ्यात उंचा आहे म्हणजे कोणता दिसून आहे कोणता दिसतोय तुम्हाला चंद्रपूर म्हणजे चंद्रपूर हॅड द हायेस्ट टेम्परेचर थर्ड क्वेश्चन बघा विथ सिटी हॅड इक्वल मॅक्सिमम टेम्परेचर कोणत्या दोन शहराचं तापमान सारखं आहे माझा तुम्ही जर बार ग्राफ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल बघा इक्वल दिसते बरोबर आहे हा हा इक्वल आहे का हा इक्वल आहे का नाही हे दोन पहिला आणि चौथा इक्वल आहे मग पहिल्या शहराचं नाव काय आहे आणि चौथ्याचं काय माथ, माथेरान म्हणजे पाचगणी अँड द माथेरान हॅड इक्वल मॅक्सिमम टेम्परेचर त्यानंतर चौथा प्रश्न बघा विच सिटी हॅड अ मॅक्सिमम टेम्परेचर ऑफ थर्टी डिग्री सेल्सिअस कोणत्या शहराचं तापमान हे थर्टी डिग्री सेल्सिअस आहे आता जर तुम्ही ग्राफ केअरफुली पाहिला तर तुमच्या लक्षात येईल बघा हा किती आहे ट्वेंटी फाईव्ह हा किती आहे थर्टी हा किती आहे थर्टी फाईव्ह हा किती आहे ट्वेंटी फाईव्ह आणि हा किती आहे थर्टी म्हणजे वीस सिटी हॅज हॅट द मॅक्सिमम टेम्परेचर ऑफ थर्टी डिग्री सेल्सिअस थर्टी डिग्री सेल्सिअसचे चे तुम्हाला इथे कोणते दिसून राहिलेले आहे दॅट इज पुणे अँड नाशिक बरोबर पुणे आणि नाशिक या दोन शहराचं तापमान कसं आहे दॅट इज मॅक्सिमम म्हणजे किती डिग्री सेल्सिअस थर्टी त्यांनी दिलेलंच आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम टेम्परेचर ऑफ पाचगणी अँड चंद्रपूर आता डिफरन्स म्हटलं डिफरन्स म्हणजे काय म्हणतो आपण फरक पाचगणीचं टेम्परेचर किती आहे बघा ट्वेंटी फाईव्ह मग आपण पाचगणीचं टेम्परेचर इथे लिहू पाच गणी टेम्परेचर किती आहे ट्वेंटी फाईव्ह आणि चंद्रपूरचं किती आहे बघा दिसून राहिलाय चंद्रपूर किती आहे थर्टी फाईव्ह मग चंद्रपूर लिहायचं चंद्रपूर टेम्परेचर किती आहे थर्टी फाईव्ह या दोघांमधला काय विचारलाय डिफरन्स मग जास्त कोणता आहे थर्टी फाईव्ह मग थर्टी फाईव्ह मायनस ट्वेंटी फाईव्ह म्हणजे किती झालं टेन डिग्री सेल्सिअस याचा काय काढायचंय आपल्याला डिफरन्स आणि हा प्रॅक्टिस सेट एटीन कुठे सॉल्व्ह आहे आपल्या ग्राफईमध्ये हा लेसन मी स्टार्ट केला आहे सगळ्यांनी ग्राफ वही विकत घ्यायची आणि प्रॅक्टिस सेट एटीन हा ग्राफ फहीतच काय करायचा सॉल्व करायचा आता आपण पुढचं बघूया एक करून दाखवते तुम्हाला बघा प्रॅक्टिस सेट नाइन्टीन द नेम ऑफ फेड ऑफ सम फॅमिलीज इन अ विलेज अँड द क्वांटिटी ऑफ वॉटर अँड देअर फॅमिली कन्झ्युम्स इन अ वन डे आर गिव्हन बिलो ड्रॉ अ बार ग्राफ फॉर द डाटा आता प्रॉब्लेम्स दिलेला आहे आणि डाटा पण दिलेला आहे आपल्याला आणि सगळ्यात महत्वाची स्केल दिलेली आहे वाय एक्सिसवर वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन लिटर्स ऑफ वॉटर आता वरती जे दिलेलं असतं नेम रमेश शोभा अयूब जुली हे कशावर घ्यायचं एक्स एक्सिसवर आणि लिटर्स ऑफ वॉटर यूज थर्टी सिक्स्टी हे कुठे घ्यायचं आपण वाय एक्सिसवर घ्यायचं चला तर मी तुम्हाला हे करून दाखवते बघा आता आपण करूया बघा मग अशी मी हे काढलेलंच होतं काय करायचं ग्राफ पेपर घ्यायचा त्याच्या बॉटमला एक्स एक्सिस काढायची आणि इथे काय काढायची वाय एक्सिस आता प्रॉब्लेम्स बेटा तुमच्या जो सगळ्यांजवळ आहे एक्स एक्सिसवर काय घ्यायचं होतं आपल्याला नेम नेम म्हणजे नाव पहिलं नाव कोणाचं आहे रमेश मग लिहिलं आपण रमेश थोडस डिस्टन्स घ्यायचं एकाचं दुसरं नाव काय आहे शोभा मग आपण शोभा लिहिलं त्यानंतर तिसरं नाव काय आहे अयूब, बरोबर त्यानंतर चौथं नाव काय आहे जुली ओके आणि पाचवं नाव काय आहे राहुल आपण नेम कुठे घेतले एक्स एक्सिसवर आता आपल्याला वाय एक्सिसवर काय घ्यायचं आहे लिटर्स ऑफ वॉटर लिटर्स ऑफ वॉटर युज ओके आता स्केल दिलेली आहे वायएक्सिस वर मग वाय एक्सिस वर स्केल किती दिलेली आहे वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन लिटर ऑफ वॉटर म्हणजे आपल्याला इथे टेन टेन नंतर ट्वेंटी थर्टी बघा फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी एटी असं लिहावं हो लागेल आपल्याला ओके लिहिलं आपण इथपर्यंत ओके आता पुढे काय करायचं आपल्याला बघा आता तुमच्या पुस्तकात आहेच मी सॉल्व्ह करून दाखवते तुम्हाला फक्त रमेश आता रमेश रमेशचा किती ऑफ वॉटर यूज आहे थर्टी लिटर मग रमेश बघायचं आणि थर्टी लिटर दिसून राहिलाय थर्टी लिटर हा मग इथे मी पॉइंट केला आणि आता काय काढला मी बेटा काय काढला बार बरोबर आता शोभा किती शोभाने किती लिटरचं वॉटर यूज केलं शोभाने केलं सिक्स्टी लिटर, के के लिटर मग स्केल घ्यायची हे बघा शोभा बरोबर त्यानंतर अयूबने किती केलं फोर्टी लिटर्स मग फोर्टी लिटर्स घ्यायचं आणि ओके त्यानंतर जुलीने किती केलं फिफ्टी लिटर्स ओके पहा चला आता जुली फिफ्टी लिटर्स हे दिसत आहे फिफ्टी लिटर्स त्यानंतर राहुलनी किती केलं राहुल बघा राहुल दिसत आहे राहुल फिफ्टी फाईव्ह म्हणजे इथे पन्नास पन्नास नंतर किती रेषा मोजाल पाच मग राहुल घ्यायचं पन्नास नंतर फिफ्टी नंतर किती लाईन्स मोजायच्या फाईव्ह वन टू थ्री फोर फाईव्ह मग फाईव्ह मी लाईन मोजल्या आणि राहुल हा आपण फिफ्टी फाईव्ह काढलं ओके हे झालं आपला बार ग्राफ पण सगळ्यात महत्वाचं इथे काय लिहायची स्केल स्केल काय लिहायचं ऑन वाय एक्सिस हे मी कुठून लिहिते तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे वन सेंटीमीटर इज इक्वल टू टेन लिटर्स ऑफ वॉटर ओके अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस सेट एटीन आणि प्रॅक्टिस सेट नाईन्टीन मधला पहिला क्वेश्चन काय करायचा आहे सॉल्व्ह करून बघायचा आणि पुढचे जरी क्वेश्चन आले तरी ते सॉल्व्ह करण्याचा काय करायचं आहे प्रयत्न करायचा आहे ओके थँक्यू